गुड आफ्टरनून, मी डॉक्टर नीलम छंगानी. बी ए भाग एक सेमिस्टर एकसाठी जो आपला अभ्यासाचा विषय सुरू आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, यामध्ये आज आपण रॉबिन्स यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण डॉक्टर मार्शल यांची व्याख्या, डॉक्टर रॉबिन्स यांची व्याख्या, त्या दोघांच्याही व्याख्येचे गुण आणि दोष वैशिष्ट्ये अभ्यासली. यावरून आपल्याला अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश त्यांनी केला याची माहिती प्राप्त झाली. यानंतर आपण एक महत्त्वपूर्ण विचारवंत अर्थशास्त्रज्ञ ज्यांनी अर्थशास्त्राला एक वैज्ञानिक बैठक प्राप्त करून दिली, ते अर्थशास्त्रज्ञ म्हणजे रॉबिन्स यांच्या व्याख्येची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. रॉबिन्स यांच्या व्याख्येची वैशिष्ट्ये अभ्यासताना सर्वप्रथम आपण थोडक्यात रॉबिन्स यांनी यांचं अर्थशास्त्रातील योगदान अभ्यासूया. प्रोफेसर रॉबिन्स यांनी हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या एन एस ए ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हे ग्रंथ लिहिला किंवा पुस्तक लिहिले. हे पुस्तक त्यांनी 1932 लिहिले. त्यांनी अर्थशास्त्राला दुर्मिळतेचे शास्त्र म्हणून एक ओळख प्राप्त करून दिली. रॉबिन्स यांचे असे मत होते की देश श्रीमंत असो किंवा गरीब असो, प्रत्येक देशांचे आर्थिक प्रश्न हे असतातच. आर्थिक प्रश्न म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करणे आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक उत्पन्न मिळवणारे प्रयत्न करणे. दुर्मिळतेतूनच गरजेचा जन्म होतो, दुर्मिळतेतूनच मागणीचा, दुर्मिळतेतूनच विविध प्रकारचे आर्थिक प्रश्न निर्माण होतात, असं विवेचन प्रोफेसर रॉबिन्स यांनी आपल्या एन एस ए ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स वा विज्ञानवादी मी सांगितलं आपणाला की प्रोफेसर रॉबिन्स यांचं अर्थशास्त्रातील योगदान हे वैज्ञानिक बैठक असलेलं आहे. त्यांनी अर्थशास्त्राला दुर्मिळतेचे शास्त्र असं म्हटलं आहे. यावेळेस एम सी क्यूमध्ये जर क्वेश्चन आला की रॉबिन्स यांची अर्थशास्त्राची व्याख्या ही कशावर आधारित आहे, तर ती दुर्मिळतेवर आधारित आहे. रॉबिन्स यांची व्याख्या आहे, जर दुर्मिळता हे पर्याय नसेल तर ती विज्ञानवादी व्याख्या आहे. पुन्हा आपण एकदा सांगूया की मार्शल यांची व्याख्या ही कल्याणकारी आहे, स्मिथ यांची व्याख्या ही संपत्तीवर आधारित आहे, तर रॉबिन्स यांची व्याख्या ही दुर्मिळतेवर आधारित आहे, ती विज्ञानवादी आहे. या गोष्टी आपण लक्षात घ्याव्या. प्रोफेसर लिओनल रॉबिन्स यांचा जन्म 1898 झाला आणि त्यांचा मृत्यू हा 1984 झाला. एन एस ए ऑन नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स 1932 या ग्रंथाने त्यांनी अर्थशास्त्रामध्ये आपल्या एक गौरव प्राप्त करून त्यांना मिळाला त्या ग्रंथाच्या माध्यमातून. त्यांनी काय म्हटलं, अर्थशास्त्र हे आहे, इकॉनॉमिक इज अ सायन्स दॅट स्टडीज ह्युमन बिहेवियर, मानवी व्यवहाराचा अभ्यास करणारे विज्ञान. रिलेशनशिप बिटवीन एंड्स अँड स्केअर्स मीन्स विच हॅव अल्टरनेटिव्ह युजेस, जी साधने आहेत आपल्याला उपलब्ध त्याचा त्या साधनांचा पर्यायवाचक उपयोग, एकापेक्षा जास्त पर्याय त्यासाठी उपलब्ध असले पाहिजे आणि त्याचा मानव मेळ घालण्याचा प्रयत्न करत असतो. ही व्याख्या आपण मराठीमध्ये सुद्धा अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा लिओनल रॉबिन्स यांच्याविषयी पाहूया काही महत्त्वपूर्ण गोष्टी. तर लिओनल रॉबिन्स हे जे आहे प्रोफेसर यांनी हे ब्रिटिश आहेत, ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांना ब्रिटिश इकॉनॉमिस्ट म्हणून गौरव प्राप्त झाले आहे. त्यांनी ते हेड आहे इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट ऑफ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे ते प्रमुख होते. 22 नोव्हेंबर 1998 त्यांचा जन्म झाला आणि 15 मे 1984 मृत्यू. ही इज अ नोन फॉर हिज प्रपोज डेफिनेशन. रॉबिन्स हे सर्व दूर परिचित आहे संपूर्ण जगात कशामुळे, तर त्यांनी केलेल्या दुर्मिळतेच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येमुळे. म्हणूनच रॉबिन्स यांचे योगदान हे अविस्मरणीय, महत्त्वपूर्ण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. रॉबिन्स यांची व्याख्या आपण मराठीमध्ये सुद्धा पाहणार आहोत आणि ती अशी, अमर्याद साधे आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने. व्यवस्थित ही शब्द जरी कठीण वाटत असले तरी व्यवस्थित लक्षात घ्या. अमर्याद साध्ये आणि साध्य म्हणजे गरजा. गरजा ह्या कशा असतात, अनंत असतात आणि त्या गरजा पूर्ण करणारी साधने ही पर्यायी उपयोगाची असतात. पर्यायी उपयोगाची म्हणजे एकापेक्षा जास्त उपयोग त्यांचे करता येतात. कशाचे, साधनांचे. गरजा कशा असतात, अनंत असतात. गरजा पूर्ण करणारी साधने मात्र मर्यादित असतात. गरजा पूर्ण करणारी साधने मात्र मर्यादित असतात. त्यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या
त्यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र. आता उपलब्ध आपल्याकडे जे साधनं आहेत त्या साधनातच आपल्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी मानव जे प्रयत्न करतो. उदाहरणार्थ तुमच्याकडे 10 रुपये आहेत आणि या 10 रुपयातून तुम्हाला एक वही घेता येते अभ्यासासाठी लागणारी, किंवा या 10 रुपयातून तुम्ही एखादी चॉकलेट विकत घेऊन खाऊ शकता. हे दोन्ही तुमच्या गरजा आहेत. अशा वेळेस आपल्या गरजांना, कोणत्या गरजांना प्राधान्य द्यावं, आपण कोणती गरज, जर एक विद्यार्थी असाल आणि तुमच्याकडे लिहिण्यासाठी वही नसेल तर तुम्ही वही घेण्यासाठी आपल्या जवळचा पैसा खर्च करावा, म्हणजेच आपल्या आपली योग्य गरज भागवण्यासाठी त्या गरजांची क्रमवारी लावावी, योग्य गरज पूर्ण आधी पूर्ण करावी, हे अर्थशास्त्रामध्ये अभ्यासने गरजेचं असल्याचं विवेचन प्रोफेसर रॉबिन्स यांनी केलं आहे. अमर्याद साध्य आणि मर्यादित पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा, कारण रॉबिन्स यांच्या व्याख्याची वैशिष्ट्ये आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा त्यांची व्याख्याच अभ्यासणे आवश्यक आहे. मानवी इथे कोण्या पशु पक्ष्याचे प्राण्यांचे प्रयत्न विचारात घेतले नाही, मानवाचे प्रयत्न विचारात घेतले. आणि काय प्रयत्न, तर त्याला सकाळी झोपेतून उठल्यापासून पुन्हा संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या वेगवेगळ्या गोष्टी लागतात, मग त्यातील कोणती गरज पूर्ण करावी, ती गरज पूर्ण करण्यासाठी कोणती साधने उपयोगात आणावी, आणि ही साधने उपयोगात आणून आपल्याजवळच्या वस्तूच्या माध्यमातून त्या आपल्याजवळ ती गरज पूर्ण करण्याच्या माध्यमातून मग आपली गरज पूर्ण करण्याचं एक साधन आहे पैसा. आणि पैशाचे पर्यायी उपयोग आहेत. पैशाच्या साह्यानं आपण एकच वस्तू घेऊ शकतो का, तर नाही, अनेक वस्तू घेऊ शकतात, म्हणजे पैशाचे अनेक पर्यायी उपयोग आहेत. परंतु या मर्यादित पैशाच्या माध्यमाने आपल्याला आपल्या अमर्याद गरजा पूर्ण करायच्या आहे. माझी एक गरज पूर्ण झाली म्हणजे माझं जीवन पूर्ण झालं असं नाही. आपल्याला दररोज वेगवेगळ्या गोष्टींच्या गरजा आपल्या असतात आणि ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेलं साधन म्हणजे पैसा हा कसा आहे, मर्यादित आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो, आपण आपल्या गरजांचा क्रम लावतो आणि आपल्याजवळ उपलब्ध पैशाच्या माध्यमातून आपल्या गरजा पूर्ण करण्याकडे प्रयत्नशील असतो. आणि तो प्रयत्न करणारी जी समाजातील घटक असणारी व्यक्ती म्हणजे मानव आहे. म्हणून मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अशी विस्तृत, अतिशय सोपी आणि सुटसुटीत प्रत्येक अर्थशास्त्रातील घटकांना समजणारी व्याख्या रॉबिन्स यांनी केली. आता आपण वळूया रॉबिन्सच्या व्याख्येची वैशिष्ट्ये. रॉबिन्सच्या व्याख्येची वैशिष्ट्ये पहा. 1 अमर्याद साध्ये, 2 दुर्मिळ साधने, 3 प्रत्येक व्याख्या जर आपली पूर्णपणे आपल्या लक्षात आली आणि आपल्या पाठ झाली तर त्यातील वैशिष्ट्ये लिहिणेही कठीण नाही. अमर्याद साध्य हा आता आपल्या व्याख्येचा पहिला शब्द आहे. अमर्याद साध्य, मर्यादित साधने हा आपल्या व्याख्येतील दुसरा शब्द आहे. म्हणजे काय आहे, मर्यादित म्हणजे दुर्मिळ साधने, हा आपल्या व्याख्येचा दुसरा शब्द आहे. पर्यायी उपयोगाची साधने, गरजांच्या निवडीचा क्रम. मी सांगितलं आपल्याला की आपल्याकडे असणारा पैसा हा मर्यादित आहे, अशावेळी कोणत्या गरजा पूर्ण कराव्या, कोणत्या गरजा नंतर पूर्ण कराव्या, याचा जो क्रम लावला जातो हा क्रम रॉबिन्स यांनी सांगितला. यानंतरची ही सर्व वैशिष्ट्ये आपण सविस्तर स्वरूपात एक एक करून पाहूया. अमर्याद साध्ये, रॉबिन्स यांनी साध्ये हा शब्द गरजा म्हणून केला आहे. काय म्हणून केला आहे, गरजा. आणि ह्या गरजा कशा असतात, कधीही न संपणाऱ्या असतात असे ते मानतात. आणि हे अतिशय बरोबर आहे. एक गरज संपली की दुसरी गरज संपली की तिसरी गरज, असं चक्र जे आहे हे दररोजच्या जीवनात आपण अनुभवत असतो आणि सतत सुरू असते. असं नाही की फक्त एकाच व्यक्तीच्या, तर जितकी लोकसंख्या असेल अशा प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या गरजांचं चक्र सुरू असते. रॉबिन्सच्या मते गरजा हे अनंत असतात आणि कारण इच्छा कशा असतात, ह्या इच्छासुद्धा अमर्याद असतात, इच्छांना मर्यादा नसतात. इच्छा ह्या एक इच्छा असते आपली, आज मला गाडी मिळावी, माझ्याकडे 2-व्हीलर असावी. काही दिवसांनी आपली इच्छा असते माझ्याकडे 4-व्हीलर असावी. म्हणजेच काय झाल्या, इच्छा ह्या अमर्याद आहेत. इच्छेच्या बाबतीत, मागणीच्या बाबतीमध्ये आपल्याला अनेक गोष्टी पुढे शिकायच्या आहेत, त्या आपण शिकूया. तर रॉबिन्स यांच्या दुसऱ्या व्याख्येचं जे दुसरं वैशिष्ट्य आहे ती आहे दुर्मिळ साधने. दुर्मिळ साधने आपण पाहिलं की गरजा ह्या अमर्याद असतात आणि प्रत्येक वैशिष्ट्य हे एकमेकांवर डिपेंडेड आहे, एकमेकांवर अवलंबून आहे. पहिलं त्यांनी सांगितलं अमर्याद साध्ये, म्हणजे गरजा ह्या अमर्याद आहेत. अमर्याद साध्येच्याऐवजी आपण अमर्याद गरजा असंसुद्धा लिहू शकतो.
त्यानंतर दुर्मिळ साधने. तर रॉबिन्सच्या मते मानवी इच्छा म्हणजे मानवी गरजा मानवी गरज ही इच्छेतून निर्माण होते, अनंत असतात आणि कधीही संपणारी नसतात. गरजा ह्या कधीही संपणाऱ्या नसतात. अशा वेळेस गरजा पूर्ण करणारी साधने जर मर्यादित आहेत तर दुर्मिळ साधने असा म्हणून त्यांनी एक उल्लेख केला आहे. म्हणजे गरजा पूर्ण करणारी साधने ही कशी असतात तर ही दुर्मिळ असतात. म्हणजेच त्यातूनच मग काय होते आर्थिक प्रश्न आर्थिक प्रश्नांची निर्मिती होताना दिसून येते. त्यानंतर त्यांचं व्याख्येचं तिसरं वैशिष्ट्य आहे की पर्यायी उपयोगाची साधने. मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी जी साधने उपलब्ध उपयोगात आणली जातात त्यांचे उपयोग हे एकापेक्षा जास्त असतात. याचं उदाहरण आपण आधी पण पाहिलं की पैसा हे मानवी गरजा पूर्ण करण्याचे साधन आहे आणि पैशाचे उपयोग हे किती एकच गरज पूर्ण करण्यापुरते मर्यादित नाही तर अनेक गरजा पैशाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात. म्हणून पर्यायी उपयोगाची साधने हे त्यांच्या व्याख्येचं एक वैशिष्ट्य ठरते. गरजांच्या निवडीचा क्रम हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आपण आपल्या गरजांचा क्रम ठरवला पाहिजे. कोणत्या गरजा आधी पूर्ण कराव्या कोणत्या गरजांना प्राधान्य द्यावं आणि उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला राहण्यासाठी घर नसेल आणि त्याला फोर व्हीलर घ्यायची इच्छा असेल तर इच्छा आहे त्याची गरज आहे पहिली गरज काय आहे तर त्याला राहण्यासाठी घर नाही तर त्याने घर बांधावे. म्हणजेच इथे काय सांगायचं तात्पर्य आहे की गरजांच्या निवडीचा क्रम लावावा. गरजांची निवड दोन गरजा आहेत एक घर बांधणे एक गाडी घेणे. तर मग घर असेल तर गाडी चांगली वाटेल किंवा गाडी असेल तर तुम्ही गाडीवरच राहणार का तर शक्य नाही. त्यासाठी आपण आपल्या गरजांच्या क्रमवारीचा क्रम लावणे ठरवणे आवश्यक आहे. विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे अभ्यासाशी संबंधित साधने यांची पूर्तता आधी करावी म्हणजेच आपल्या गरजांच्या निवडीचा क्रम लागेल. आणि आपल्या आयुष्यभर जीवनात अर्थशास्त्र आपल्याला कसं कामी येते तर कोणत्याही व्यक्तीला गरजांची क्रमवारी लावता येणे हे त्याच्या घराचा अंदाजपत्रक किंवा त्याच्या घरातील उत्पन्न आणि खर्चाची बाजू सांभाळण्याच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वपूर्ण आहे. रॉबिन्सची व्याख्या ही विज्ञानवादी व्याख्या आहे. आपण पाहिलं पहिलेच की रॉबिन्स यांनी काय केलं दुर्मिळता आणि विज्ञान सायन्स या गोष्टी अर्थशास्त्रात आणल्या आणि शास्त्र आहे अर्थशास्त्र त्याला विज्ञानाचा टच असला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं की रॉबिन्स हे कल्याणापेक्षा मानवी गरजा पूर्ण करणे आर्थिक प्रश्न कसे हाताळणे गरजांची क्रमवारी लावणे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. कल्याण हे कधी साध्य होईल जेव्हा ह्या सर्व गोष्टी होतील तेव्हा. म्हणून कल्याण या संकल्पनेकडे न वळता सायन्स या दृष्टिकोनाकडे त्यांनी वळणे पसंत केले. सोपी व स्पष्ट व्याख्या मार्शलच्या तुलनेत रॉबिन्सची व्याख्या ही अतिशय सोपी आणि स्पष्ट आहे. ती व्याख्या मोजक्या शब्दात मांडली आहे त्यामुळे लवकर लक्षात येते. म्हणजे कोणाची व्याख्या रॉबिन्सची व्याख्या ही मार्शल यांच्या व्याख्येच्या तुलनेत कशी आहे सोपी आणि स्पष्ट आणि स्पष्ट आहे. विश्लेषणात्मक व्याख्या आणखी एक याचं वैशिष्ट्य आहे की मानवाच्या प्रत्येक व्यवहाराला मानव जो जे कामं करतो त्या व्यवहाराला काय असतात आर्थिक बाजू असतात. उदाहरणार्थ निवडणूक लढवणे हा व्यवहार आहे. हा कोणत्या प्रकारचा व्यवहार आहे राजकीय व्यवहार आहे. परंतु या राजकीय कार्यासाठी पोस्टर छापल्या जातात प्रचारासाठी मोटार गाड्या भाड्याने घेतल्या जातात त्यावर पैसा खर्च करावा लागतो. ही राजकीय व्यवहाराची आर्थिक बाजू आहे. म्हणजे राज्यशास्त्र असो समाजशास्त्र असो कुठलाही असो समाजात राहणाऱ्या व्यक्ती ह्या निवडणुका लढवतात आणि निवडणुका लढवताना त्यांना हे वेगवेगळ्या प्रकारचे खर्च करावे लागतात. म्हणजे प्रत्येक समाजातील प्रत्येक मानवाचा जो व्यवहार आहे या व्यवहाराला जी आर्थिक बाजू आहे त्याचे विश्लेषण करणे हा अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. म्हणून रॉबिन्स यांची व्याख्या ही कशी ठरते विश्लेषणात्मक ठरते. भौतिक आणि अभौतिक साधनांचा विचार आपण यापूर्वी पाहिलं की ॲडम स्मिथ यांनी भौतिक साधनाचा विचार केला मार्शल यांनी भौतिक साधनाचा विचार केला परंतु रॉबिन्स यांनी भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही प्रकारच्या साधनांचा दुर्मिळतेच्या दृष्टीने विचार केला. भौतिक साधने जी डोळ्याने दिसतात आणि अभौतिक जी डोळ्याने दिसत नाही परंतु या दोन्ही साधनांना आर्थिक बाजू आहे. ती म्हणजे भौतिक संपत्तीचे तात्काळ पैशात रूपांतर करता येते आणि जी डोळ्यांनी दिसत नाही ती संपत्ती जी आहे उदाहरणार्थ एखाद्या गायकाचा आवाज
तर तिला त्या साधना त्या माध्यमातून पैसा मिळतो किंवा उत्पन्न प्राप्त होते आणि तो आवाज हा दुर्मिळ असतो. त्यामुळे रॉबिन्स यांच्या व्याख्येचे हे जे वैशिष्ट्य आहे हे महत्त्वाचं ठरते. आपण पाहिलं की मार्शल यांची विज्ञानवादी व्याख्या आहे, त्यांनी काय केलं, कल्याणाच्या कल्पनेचा त्याग केला. कल्याणाच्या कल्पनेचा त्याग करणे म्हणजेच रॉबिन्स यांचं असं मत आहे की अर्थशास्त्राला वस्तुनिष्ठ बनवा, व्यक्तिनिष्ठ नाही. कोणत्याही एका व्यक्तीच्या कल्याणासाठी कोणत्याही भावनेला आहारी न जाता अर्थशास्त्राने काय करावं, तर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे व्यवहार करावे. म्हणून रॉबिन्स यांनी कल्याणाच्या कल्पनेचा आपल्या अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये त्याग केलेला आहे. अर्थशास्त्र हे मानवी शास्त्र आहे. आपण पहिल्यांदाच पाहिलं जेव्हा अर्थशास्त्राची व्याख्या अभ्यासली की रॉबिन्स यांनी काय म्हटलं, अमर्याद साध्ये आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास. समाजात राहणारा प्रत्येक मानव असो की समाजाबाहेरील एखादा व्यक्ती असो, साधू संत असो, त्यांनी आर्थिक प्रश्नाला त्यांना सामोरे जावे लागते. म्हणून अर्थशास्त्र हे केवळ सामाजिक शास्त्र नाही तर ते मानवी शास्त्रसुद्धा आहे असा विचार रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राला दिला. एकंदरीत आपण इथे अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्ये अभ्यासली ती 10 आहेत. अमर्याद साध्ये, दुर्मिळ साधने, पर्यायी उपयोगाची साधने, गरजांच्या निवडीचा क्रम लावावा. रॉबिन्स यांची व्याख्या कशी आहे, विज्ञानवादी आहे. रॉबिन्स यांची व्याख्या कशी आहे, सोपी आणि स्पष्ट आहे. रॉबिन्स यांची व्याख्या ही विश्लेषणात्मक आहे. रॉबिन्स यांनी काय केलं, तर कल्याणाच्या कल्पनेचा त्याग केला आणि अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्राबरोबर मानवी शास्त्र अशी सुद्धा उपमा दिली. गरजा कशा असतात, अमर्याद. म्हणून पहिलं वैशिष्ट्य अमर्याद साध्ये. साधने कशी असतात, मर्यादित, म्हणजे साधने ही दुर्मिळ. पर्यायी उपयोगाची साधने म्हणजे साधनाचा वापर हा एका पैसा एकापेक्षा जास्त उपयोगात आणता येतो. गरजांची क्रमवारी लावणे आवश्यक आहे. अशी एकंदरीत रॉबिन्स यांच्या व्याख्येची वैशिष्ट्ये असलेली दिसून येतात. हा प्रश्न आपल्याला 4 मार्कासाठी येऊ शकतो आणि या युनिटवर जर MCQ आले तर निश्चितच रॉबिन्सची व्याख्या ही कशावर आधारित आहे हा प्रश्न येतो. रॉबिन्स यांनी कोणता ग्रंथ लिहिला हाही प्रश्न येतो. रॉबिन्स यांच्या व्याख्येची वैशिष्ट्ये कोणती आणि 2-3 वैशिष्ट्ये एकत्र करून वरील सर्व वगैरे ऑप्शन येऊ शकतात. तर त्यामुळे आपण हे योग्य पद्धतीनं वाचून घ्यावं. यासंबंधीचं स्टडी मटेरियल गुगल क्लासरूममध्ये पोस्ट केलेलं आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा यासंबंधी सर्व माहिती प्राप्त करू शकता. थँक्यू.